लवकरच निवडणुकीचं वेळापत्रक येईल. भारतामध्ये लवकरच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये अनेक राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीनं आपले उमेदवार उभेही करणार आहेत, ते आपला अजेंडाही ठरवणार आहेत. आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या पक्षांची संख्या ही 2700 जास्त आहे. हे सर्वच पक्ष थोड्याफार प्रमाणामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत. परंतु निवडणुकीमध्ये उतरत असताना या सर्व पक्षांनी आपापला अजेंडा देखील ठरवला पाहिजे. परंतु अजेंडा ठरवत असताना त्यांनी हे बघितलं पाहिजे की आपले मित्र कोणते आहेत आणि शत्रू कोणते आहेत. नुकतंच अखिलेश यादव यांचं एक भाषण सध्या चर्चेला आलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की एका बाजूला संविधान आहे आणि दुसऱ्या बाजूला संविधानाचे विरोधक आहेत. अर्थातच 2024 निवडणूक ही संविधान रक्षक आणि संविधान विरोधक यांच्यामध्ये होणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. या भाषणामध्ये ते असंही म्हणाले की एकेकाळी राक्षस आणि देव यांच्यामध्ये एक युद्ध झालं आणि पुढे हे युद्ध समुद्र मंथनापर्यंत पोहोचलं. राक्षस आणि देव यांच्यामध्ये समुद्र मंथन झालं. त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये अर्थातच 2024 निवडणूक ही संविधान मंथनाची असणार आहे. एका बाजूला संविधानाचे समर्थक असणार आहेत आणि एक दुसऱ्या बाजूला संविधानाचे विरोधक असणार आहेत. आणि 2024 जी निवडणूक आहे ही निवडणूक प्रामुख्याने संविधान रक्षक आणि संविधान विरोधक यांच्यामध्ये होणार आहे असा उल्लेख अखिलेश यादव यांनी केलेला आहे. बघूया अखिलेश यादव त्यांच्या भाषणामध्ये नेमकं काय म्हणालेत. जिस तरीके से कभी समुद्र मंथन हुआ था उस बार ये संविधान मंथन होने जा रहा है. एक तरफ तो वो लोग हैं जो संविधान को बचाना चाहते हैं, संविधान की रक्षा करना चाहते हैं, संविधान के रक्षक होंगे, और दूसरी तरफ वो लोग हैं जो संविधान की धज्जियां उड़ाना चाहते हैं. तो एक बार कभी हुआ होगा समुद्र मंथन, इस चुनाव में होने जा रहा है संविधान मंथन. अखिलेश यादव म्हणतात त्याप्रमाणे एका बाजूला संविधानाचे विरोधक आहेत तर दुसऱ्या बाजूला संविधानाचे समर्थक आहेत. अर्थातच संविधानाच्या विरोधकांच्या यादीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्याचे सहकारी मित्र आहेत, तर संविधानाच्या संरक्षकामध्ये इंडिया आघाडी आणि त्याचे मित्रपक्ष आहेत. परंतु इंडिया आघाडीचा अजेंडा ठरलेला आहे का, तर अजिबात नाही. इंडिया आघाडी अजूनही जागा वाटपावरून अडून बसलेली आहे, त्याच्यामध्ये वाद होत आहेत. म्हणून प्रत्येक वेळेस काही नवीन पक्ष इंडिया आघाडीला जॉईन होतात तर काही पक्ष सोडून जातात आणि त्याच्यामुळे इंडिया आघाडीचा अजेंडाच आणखीन ठरलेला नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे मित्रपक्ष आहेत त्यांचा अजेंडाही ठरलेला आहे. त्यांचे उमेदवारही जाहीर केले जात आहेत, काही उमेदवारांची पडताळणीही केली जात आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष हा आघाडीवरती आहे. कालच एका भाषणामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं जाहीर केलं की 2024 निवडणुकीमध्ये आम्ही 400 आकडा पार करणार आहोत, परंतु इंडिया आघाडीच्या अजून 400 जागांचं वाटपच निश्चित होत नाही आहे. त्याच्यामुळे त्या निवडून कधी येतील हा देखील प्रश्न आहे. अखिलेश यादव यांना असं वाटतं की इंडिया आघाडी ही भारतीय संविधानाची संरक्षक म्हणून उभी आहे, तर भारतीय जनता पक्ष हा संविधानाचा विरोधक म्हणून उभा आहे. त्याच्यामुळे भारतातली ही जी निवडणूक आहे ही निवडणूक संविधान विरोधक आणि संविधान समर्थक यांच्यामध्ये होणार आहे. आणि अखिलेश यादव यांच्या म्हणण्याप्रमाणे हे खूप मोठं मंथन असणार आहे. ज्या पद्धतीनं देव आणि राक्षस यांच्यामध्ये लढाई झाली आणि समुद्र मंथन झालं, त्याच पद्धतीने येणाऱ्या 2024 निवडणुकीमध्ये संविधान मंथन होईल. आणि या संविधान मंथनामध्ये एका बाजूला संविधानाचे समर्थक असतील आणि दुसऱ्या बाजूला संविधानाचे विरोधक असतील. अर्थातच यातले देव कोण आणि राक्षस कोण हे आपल्याला निश्चितपणानं माहिती आहे. अखिलेश, खरोखरच 2024 निवडणूक ही संविधान मंथनाची असेल का, आपल्याला नेमकं काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद.